स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे, विटातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। जवळपास 12 लाख रुपयांची रक्कम रुग्णांना परत करण्याचा आदेश खानापूर विटा तहसीलदार यांनी दिला। याबाबत सदर रुग्णालयाने जनरल वॉर्ड मधील 4000 रुपये असणाऱ्या ऑक्सिजन बेडवर 7500 रुपये आकारले असल्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी सांगितले होते। सदरची बातमी वज्रधारी न्यूजने प्रसिद्ध केली आणि यानंतर मात्र काही लोकांचा तिळपापड झाला। अगदी एक चांगला मंडप सजलेला असतो, लग्नविधी सारखा मोठा एखादा कार्यक्रम तिथं असतो, जेवण खान तिथं मोठ्या प्रमाणात करायचं चाललेलं असते, पापड तोडून असे एका प्लेट मध्ये ठेवलेले असतात, एखादा कावळा येतो आणि त्यातला एक पापड घेऊन जातो आणि आपण मग ते सगळं धंदा सोडून त्या पापडाच्या मागे फिरत जातो, असं आम्ही कधी करत नाही। वैभव पाटील यांनी याबाबत खुलासा केला आहे, त्या अगोदर पाहूया तहसीलदार ऋषिकेश शेळके काय म्हणाले आहेत। जनरल ऑक्सिजन बेडची रक्कम 4000 प्रमाणे आकारणी करणे आवश्यक असताना 7500 रुपये प्रति बेड म्हणजे आय सी यू बेडचा दर आकारणी केल्यामुळे त्यांना आम्ही नोटीस देऊन जवळपास 80 लोकांची 11,83,560 रुपये रक्कम ही संबंधित हॉस्पिटल जीवनदार हॉस्पिटलचे व्यवस्थापक यांनी त्यांच्या नातेवाईकांना किंवा रुग्णांना चेकद्वारे परत करावे अशा नोटीस दिलेली होती। 11 लाख वगैरे काय तर जो सांगितला तर तो 11 लाख नाही, 10 लाख वरती काय तर थोडा आहे, 5-25 हजार रुपये असेल, 10 लाख 25 हजारच्या आसपास असेल। आम्ही आज अभिमानानं सांगतो की जवळजवळ 90% पेक्षा जास्त पेशंटचे जे होणारे पैसे होते ते ह्या जीवनधारा कोविड सेंटरच्या प्रशासनानं डॉक्टर बंडगर आणि त्यांच्या टीमनं ते सगळे पैसे चेकनं त्या लोकांना परत दिलेले। हा माझा पहिला गुन्हा। तहसीलदारांनी केलेल्या कारवाईला आणि रुग्णांकडून दुप्पट पैसे उकळण्याच्या विषयाला बगल देत लोकांना भावनिक करत प्रयत्न वैभव पाटील यांनी केला आहे। आणि अगदी मी तुम्हाला अभिमान सांगतो की अगदी अंतिम टप्प्यामध्ये निर्णयाप्रत आम्ही येतोय की 68 जम्बो सिलेंडर रिफिलिंगचा एक प्लॅन विटा नगरपालिकेच्या वतीनं आपण शहरामध्ये उभा करू शकतो का ह्याचा विचार नगरपालिका करते, ह्याच्यावर पण आमचा ऑडिट निघणार असेल तर मी या निमित्तानं सांगतो की मी नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो असल्या कुठल्याही भानगडीत पडू नका, उगत आपण जीवनात लावून घेऊन हे करणं करायचं ते करायचं आणि उद्या हे बदनामीला सामोरं जायचं हे आम्हाला काही पटणार नाही। मी कैलास म्हणजे हनुमंतराव साहेबांचा नातू म्हणून या निमित्तानं सांगतो की साहेबांनी आजपर्यंत आम्हाला काही गोष्टी जे असे शिकवून दिले, एखाद्याच्या पोठाव पाठीवर मारा पण पोटामध्ये मारू नका। आम्ही आज ताब्यात काय गोष्टी अशा इथिक्स पालन करतो, अशा कोविड सेंटरमधून काय तर 2 रुपये मिळावं आमचं घर आणि आमचं राजकारण चालावं एवढं छोटे आम्ही नाही आहोत। हनुमंतराव साहेबांनी इतकं चांगलं सगळं आमच्यासाठी करून गेले, काम धंदा व्यवसाय माझं कुटुंब आमच्या सगळ्या हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स अगदी आम्ही सगळे सक्षम आहोत, कधीही असल्या किरकोळ्या खाण्यावड्या ह्याच्या असल्या ह्याच्यातून काहीतरी मिळावं काहीतरी त्यातनं आमचा वाचला कधी अपेक्षा आम्ही ठेवलं नाही। वैभव पाटील यांनी केलेल्या खुलाशामध्ये खालील प्रश्न अनुत्तरित राहतात। गतवर्षी तुम्ही कोविड हॉस्पिटल सुरू केले होते, शासकीय दराबाबत वर्षभर तुम्ही कन्फ्यूज कसे काय? गेल्या वर्षी 7500 रुग्णांकडून पैसे उकळले होते काय? शासनाने जाहीर केलेला दर 4000 रुपये आहे,
त्यात आपण 15% सवलत दिली होती. 15% सवलतीचा विचार केल्यास 3400 रुपये होतात. जीवनधारा कोविड हॉस्पिटल मध्ये 7500 बिल आकारणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. 3400 रुपये दराचे 7500 रुपये घेणे म्हणजे 15% सवलत आहे का? तुम्ही सवलत दिली होती तर हॉस्पिटलवर प्रशासनाने का कारवाई केली? तहसीलदारांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला 11,83,000 का परत द्यावे लागले? विटात 5 खासगी कोविड हॉस्पिटल असताना रुग्णांचे जास्तीचे पैसे परत करण्याची कारवाई जीवनधारावरच का करण्यात आली? परवा तुम्ही घेतलेल्या प्रेसमध्ये तुम्ही रुग्णांचे 10,00,000 रुपये चेकने परत केल्याची कबुली दिली. हे 10,00,000 कसले परत केले? तुम्ही सवलत दिली होती तर 10,00,000 परत का करावे लागले? तुमचा आणि हॉस्पिटलचा संबंध नाही मानता मग सवलत घोषित करायला व खुलासा द्यायला तुम्हीच का पुढे येता? तालुक्यात दुसऱ्या कोणत्या प्रतिनिधींनी काहीच केले नाही, आम्ही करतोय असे म्हणता तर सदर लोकप्रतिनिधींना तुम्ही जाब का विचारत नाही? शेजारच्या पलूस तालुक्यातील काही डॉक्टरांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरला शासनाने फक्त मोफत जागा दिली म्हणून 25% सूट दिली आहे, हे आपणास माहिती आहे का? गतवर्षी नगरपालिकेने कोविड हॉस्पिटलला किती निधी दिला, लोकांनी नेमकी किती पैसे दिले आणि तुम्ही पदरचे किती घातले? कन्फ्युजन होते तर मग 7,500 का घेतले? 4,000, 5,000 असे कमी बिल का लावले नाही? पालिकेची बदनामी कुणी केलीच नसताना पालिकेची बदनामी केली हा कांगावा का करताय? वैभव पाटील यांनी नगरपालिकेचे पैसे खाल्ले असे बातमीत कुठेच म्हटलेले नसताना तुम्हीच का तसा कांगावा करताय? तुमच्यावर व्यक्तिगत आरोप केले नसताना व्यक्तिगत का खुलासा देताय? पालिकेची व तुमची स्वतःची बदनामी झाली असे भासून जीवनधारा हॉस्पिटलने रुग्णांच्याकडून जास्त पैसे घेतल्याचे व हॉस्पिटलवर कारवाई केल्याचे दडपून टाकण्याचा प्रयत्न का करताय? तुम्हाला दराबाबत नेमकी माहिती नव्हती असे सांगत गतवर्षी तिथे दराचा फलक कसा काय लावण्यात आला होता? तुम्ही कन्फ्यूज होता तर मग बिल आकारण्यापूर्वी प्रशासनाला बिल किती लावायचे असे का विचारले नाही? बर संभ्रम होतास तर जास्तीचे बिल का घेतले? मी सगळे पैसे भरतो असे म्हटल्याचा व्हिडिओ सर्वत्र फिरवताय तर मोफतच का चालवत नाही? सदरचे हॉस्पिटल चालू करण्यासाठी पालिकेने किती खर्च केला, लोकांनी किती पैसे व साहित्य दिले, तसेच गतवर्षांपासून एकूण खर्च किती आला व किती पैसे शिल्लक राहिले याचा हिशोब लोकांना द्याल का? गतवर्षी चालवलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये तुम्ही रीतसर शासकीय दराचा फलक लावला होता, तसेच रुग्णांना जे बिल देण्यात आले होते त्या बिलावरही शासकीय दर लिहिण्यात आले होते. रुग्णांना दिलेली बिले आणि तिथे लावण्यात आलेल्या दरपत्रकाचा फलक वज्रधारी न्यूजच्या हाती लागला आहे. असे असतानाही शासकीय दर माहीत असूनही आम्ही संभ्रमात होतो असे कसे काय म्हणू शकता? पापड पळवून नेणाऱ्या कावळ्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा वैभव पाटील या मुद्द्यांचा तुम्ही खुलासा करा.